कारण काय की साद माणुसकीची हा शब्द शब्दशः जगणारी ही मंडळी आहे. आम्ही तासनतास या सगळ्या प्रक्रियेवर चर्चा केलेली आहे. त्या सगळ्या प्रक्रियेतनं मला फक्त एवढंच कधी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपली संपत्ती काय आहे माहिती का, तर आपल्या पाठीशी शैक्षणिक सामाजिक आणि माणूस म्हणून जगणारी अशी असंख्य लोकांची मोठी फौज आहे. आता या अशा फौजेमध्ये मी चार गोष्टी क्लॅरिटीने अगदी ज्या मांडल्या की चांगल्या वृत्तीचा शिक्षक म्हणजे काय, तर जो शिक्षक आपल्या पेशाशी प्रामाणिक आहे, ज्याला कुठलंही व्यसन नाही निर्व्यसनी, जो काल सुसंगत गोष्टींशी स्वतःला अपडेट करतो ठेवतो आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मला कसं सांगायचं आहे की ज्याला किमान सामाजिक भान आहे. ओके, अशा गोष्टी ज्या शिक्षकांमध्ये आहे मला एक सांगा, असा चांगला शिक्षक आपल्या राष्ट्राची संपत्ती नाहीये का? हा शिक्षक राष्ट्राची संपत्ती आहे. आणि सांगतो या समाजाला या शिक्षकांच्या बद्दल जी भावना काही चुकीच्या आणि अनितीने वागणाऱ्या लोकांच्या माध्यमातून चुकीच्या त्यांच्या वर्तनातून शिक्षकी पेशाच्या बद्दल जे काही चुकीचं जो मेसेज गेलेला आहे तो मेसेज पूर्णपणे अगदी तो पुसून टाकण्याच्या दृष्टिकोनातन हे सुरू केलेलं अभियान आहे. आणि तुम्हाला सांगतो की ही राष्ट्रीय संपत्ती तुम्ही जे काही आहात या संपत्तीला जोपासायचं आहे, तिला कॉन्झर्व करायचं तर आहेच, पण या संपत्तीला असा विचार आम्हाला द्यायचा आहे की तुमच्या संपत्तीचा या संपत्तीचा सर्वेक्षण करा. तुम्ही संपत्ती तुमच्या जवळ असलेल्या चांगल्या वृत्ती आले का लक्षात, सहयोगातन त्या पुढे आल्या तर समाज बघता बघता असा चांगला होणार आहे पुढे चालून. आणि त्या डिरेक्शननी आपण या सगळ्या गोष्टी घेऊन